भंडारा जिल्ह्यातील मोहाळी येथे नाना पंचबुद्धे, माजी खासदार मधुकर कुकडे, आमदार राजू कारेमोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य रस्ता रोको व धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्रातील मोदी सरकारच्या अन्यायकारी धोरणाचा निषेध व विरोध करण्यासाठी मोहाळी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सर्व विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जे मुद्दे आपला जनतेच्या समोर आणून आणि धर्माचं राजकारण करून आपला केंद्रातला भारतीय जनता पार्टीचे सरकार आणली होती, परंतु ते मुद्दे न सोडवता किंवा जैसे थे न ठेवता त्याच्यात आणखी वाढ करून, म्हणजे आता त्यांना 2019 जो स्पष्ट बहुमत मिळाला त्याची आपला मगरुरी त्यांच्यात आलेली होती, त्यामुळे त्यांनी आपला जो पूर्वी 60 रुपये लिटर पेट्रोल होता तो आज आपला 110 रुपये लिटर झाला. डिझेल तो जो 50 रुपये होता तो आपला 100 रुपये झाला. गॅसच्या किमती वाढल्या, बंद करावं, सिलेंडर बंद करावं हे आदेश काढले. ही काय रामाय सरकार आहे का? हा निर्णय आम्हाला करायचा. मित्रांनो, हे आंदोलन जन आक्रोशाचं आंदोलन आहे. या जनतेने या बहिणी आलेल्या आहेत, माझ्या न्याय सेनासाठी मुली आल्या आहेत, सारा हायडो सगळ्या पुढी आल्या आहेत. त्यांनी शिक्षणाला म्हटलं मला विरोध नाही आहे, पण आज ग्रामीण भागाशी न्याय पुण्याला मोबाईल चॅप पाहिजे. बोललेल्या बसकडे येऊ शकत नाही. अरे घरी खायला अन्न नाही आहे, घरी इलेक्ट्रिसिटी नाही आहे, ग्रामीण भागाची लाईट बंद पडलेली आहे, नेटचा अभ्यासक्रम मिळत नाही, लोक झाडापासून नेट पाहतात. जर बाहेर ग्रामीण भागाच्या मुलाला जर मोबाईल दिला ड्रॉन तर मुलाला अभ्यास करता येईल, ही माझी मागणी. बातमी प्रतिनिधी सुरेंद्र चिंधालोरे, मायभूमी न्यूज, मोहाळी.